रक्षणाय खालं निघलं नाही. माणसातला देव माणूस म्हणून पोलीस खात्याकडे पाहिलं जात अरे सलामी झाले, कुस्तीला सुरुवात झाले. सातारा जिल्हा शूरवीरांचा जिल्हा, आद्य क्रांतिकारी नेत्याचा जिल्हा सातारा आणि खाशाबा जाधव पैलवानाचं नाव 23 जुलै 1952 ला एमसी आरोपीमध्ये या भारताला पहिलं पदक मिळवून दिलं. नोकरीसाठी वरवर भटकत होते, पोलीस खात्यानं कार्यरत करून घेतलं पैलवान खाशाबा जाधव यांना आणि जन्माची भाकरी दिली. पोलीस खात्याने कुस्ती लय जवळचं नातं आहे. 2011, 12 आणि 13 या महाराष्ट्राचा पहिला दिवाळ भारत केसरी नरसिंग यादव आज डिवाईस पे, पैलवान विजय चौधरी डिवाईस पे, सुनील साळुंके पैलवान राहुल अवारे हे डिवाईस पे कुस्ती आणि पोलीस खातं जवळचं नातं आहे. तगडी कुस्ती चालू आहे. साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मैदान खासा खासगाच भरलेलं आहे. ही कुस्तीची किमयत आणि सिकंदर शेख लढाई लागलेला आहे. हिंदुस्थान गाजवणारा हा पैलवान सोलापूर जिल्ह्यातला मोहोळचा पैलवान सिकंदर शाहू विजय गंगावीस साली वस्ता विश्वास झाला हरवले आणि समोरचा प्रिन्स कोल्हे पंजाबचा पंजाब विरुद्ध महाराष्ट्र असा महामुकाबला चालू आहे. आणि तज्ञ पंचाची नियुक्ती केलेली आहे. एकेकाचे महार मल्ल आणि विद्यमान आमदार महेश दादा लांडगे दादांची पंच म्हणून नियुक्ती आहे. तुकामणे जातीचे असावे, विड्या गबाळ्याचे काम हवे. साहेबांसाठी तयार करा वेलकम आणि उपस्थित झाले साहेबांचा मानाचा भेटा म्हणून सन्मान होतो. धमाळ साहेब आखाड्यात आलेले आहे. तुका म्हणे त्याला पाहिजे जातीचे येड्या गवाळ्याचे ते काम हवे. त्याला जातीवंत असावं लागते. पाण्याला माझा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा तिकडे त्याच्या वंशाला जावं लागतं तेव्हा कळत असतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. सर्वांनी पुन्हा एकदा बजरंग बलीचा जय जयकार करूया. हात वर करा. जे हात वर करणार नाही देव त्याला पुढच्या जमी हात नाही. जो जय म्हणणार नाही त्याला जीव नाही. बोलो बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की महावीर संभाजी महाराज की महेश्वर महाराज की मानाचा फेटा बांधला जातो. बरोबर तगडी कुस्ती चालू आहे. जबरदस्त मैदान प्रिन्स कॉलनी विरुद्ध सिकंदर सैन अशी कुस्ती चालू आहे. भारत देशात सर्वाधिक लोकप्रियता जास्त मिळवलेला पैलवान सिकंदर आणि समोरचा प्रिन्स कॉलनी आहे. कालच मुळशी तालुक्यात पौडला सिकंदरची कुस्ती होती. उमेश मथोरा बरोबर मल्लिकार्जुन कुस्ती दंगल पैलवान अमीर भाऊ पिंगळे आणि त्यांच्या सहकार्याने घेतलेला मैदान आणि सिकंदर आक्रमण झालेला आहे. काही घडू शकत. तगडी कुस्ती आहे. जबरदस्त मैदान. दिलाने धाडसाने लढणारा पैलवान. अनेक वेळा सांगितलं तीच बरं छाती असते पण सुपाई एवढं काळीत असावं लागतं. कुस्ती आहे कुस्ती. ही कुस्तीची किमी आहे. कुस्ती हाच ध्यास, कुस्ती हाच श्वास, कुस्ती हाच लाखो रुपयाची उदक कुस्तीवरती होते.
राजेश्री संपल्यानंतर लोकाश्रयातून दानदार मंडळी समोर आली. केवळ कुस्तीसाठी हा अठासा आहे. येणारी तरुण पिढी निरोगी निरेसनी राहावी, सशक्त आणि बलशाली व्हावी. आजच्या काळात संपत्ती महत्वाची नाही, संतती महत्वाची आहे. संतती चांगली असेल तर संपत्ती राहत असते, ही वस्तुस्थिती आहे. तगडी कुस्ती चालू आहे, जबरदस्त मैदान चालू आहे. आजच्या मैदानमध्ये नंबालेची कुस्ती चालू आहे. चरवली तालुका हवेली जिल्हा पुणे, पुणे विद्येचं बाहेरगड म्हणून पुण्याची वळ ही संतांची भूमी आहे, शूरवीरांची भूमी आहे. जे डोक्याने चालतात ते मंत आणि अज्ञानी समाजाला ज्ञानी करण्याचं काम करतात ते संत. या संतांच्या भूमीत मल्ल युद्ध झळकायला गेलेलं आहे. वा, येणारी पिढी सशक्त व्हायला पाहिजे, सबल व्हायला पाहिजे, निरोगी व्हायला पाहिजे, निर्व्यसनी व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी अट्टा असा आहे. बघाय सांगितलं व्हाईट कलरची लोक या क्षेत्रामध्ये यायला पाहिजे. माझ्याकडे एवढ्या गाड्या तेवढ्या गाड्या आणि तो माझ्या पायांचा नुसत्या हात पायाचा पाय कोणाचा पायाच पाय म्हणजे आणि खऱ्या अर्थानं हे कुस्ती मैदान जोडणाऱ्यांची वाव आहे. आणि एक नंबरच्या कुस्तीसाठी पंच म्हणून आमदार महेश दादा यांनी स्वतः पंच म्हणून थांबलेले आहेत. दादा बावड्याला होते, बरोबर का? बावड्याला थांबित होते. उत्तमराव पाटे सर त्यांना वस्तात होते. त्यांच्या काचे सहकारी अनेक जण भेटतात. अमृतामामा भोसले, बरोबर का? दादांच्या काळात ते सगळे पैलवान. त्याचबरोबर मुरलीधरांना मोहन हे दादांचे सह अध्यायी पैलवान. याच कुस्तीने, याच लाल मातीने आमदार महेश दादा लाडी यांना धीर दिला, धाडस दिलं, लढण्याची ताकद दिली, जनमानसात फार मोठं स्थान दिलं. आज आमदार आहे. दादांसाठी सर्वांनी जरा टाळ्या का, पण लाल मातीची आणि कुस्तीची कधीही नाळ सोडली नाही. कारण कुस्ती माझी माता, कुस्ती माझा पिता. कुस्तीच ज्यावेळेस मानवाने या पृथ्वीतलावर जन्म घेतला त्यावेळेस मानवाला कुस्तीच करावी लागली. रामायण घ्या, महाभारत घ्या, त्यात कुस्तीचा उल्लेख आहे. कुस्तीचा उदय आणि कुस्तीचा विकास या भारतामध्ये अनेक आक्रमण आले, डच झाले, पोर्तुगीज आले, फ्रान्स आले, इंग्रज आले, किती आले किती गेले, पण कुस्ती कोणी संपवू शकलं नाही. घटना ठेवण्याचा प्रयत्न करतोय पैलवान सिकंदर श्री. चालू वर्षीचा महाराज केसरी आहे सिकंदर. आणि समोरचा प्रेम सोडली त्याच तोला मोलाचा. आणि खरोखर प्रेक्षकांनी फार मोठा उत्तम प्रतिसाद दिला. अगदी 500 रुपये, 1000 रुपये पासून 5 लाख रुपये इनामापर्यंतच्या कुस्त्या बघायच्या त्या चलवलेला. आज नंबर एक ची सिकंदर शेख आणि प्रिन्स कॉलनी चालू असलेली कुस्ती पैलवान आमदार महेश दादा किसन नांगे युवा मंच यांच्या वतीने सुनील बाबुराव तापके, समाधान भोसले, गणेश तापके आणि सोमनाथ सेठ घारे यांच्या वतीने पुरस्कृत केले. देणगीदारांसाठी टाळ्या करावी जरा. खरोखर प्रेक्षकांचा अभिनंदन आहे. देणगीदार आणि सर्व ग्रामस्थ, गावचा आकार आहे पण खरोखर फार मोठी शिस्त आहे. मी पण नाही, एक वाक्यता आहे म्हणून हे शक्य झालेलं आहे. पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रात नावाजलेला हा शंभू महाराज अखाडा आणि वागेश्वर स्वकाम सेवा व समस्त ग्रामस्थ चरोळे यांच्या वतीने वागेश्वर महाराज चषक आणि मानाची चांदीची गदा, बलवंताचा हत्यार गदा. गदा कोण असेल करणार, गदा कोणाच्या खांद्यावर जाणार हे ठरणार आहे. सुई पडली तर आवाज येईल एवढी शांतता. दुसरा कुठला कार्यक्रम असता तर कमीत कमी 5-5 शिकवणी लागली असते. कोई राम बोलो, कोई रहीम बोलो, विरुद्ध तो एकता, त्याचं नाव कुस्ती. इथं जात पात काही पाहिलं जात नाही. आपल्या मांडीला मांडीवर बसलेला कोण आहे, कुठल्या जातीचा आहे कधी पाहिलं जात नाही. सर्व धर्म समभावाचा प्रतीक म्हणजे कुस्ती. एक किस्सा सांगतो, दादांना माहित आहे
सोहाशे शहा जातीने मारवाडी फिरिजात कोण पहिलवान नव्हतं, कुणी लंगोट आंघोळी करता सुद्धा लंगोटा लावला नव्हता, पण पहिलवान नावा ताकद काय आणि पहिलवानाची समाजात प्रतिष्ठा काय हे जाणलं आणि पहिलवान असलम काजीला 2 कोटीची तालीम बांधून दिली आणि 2 एकर जागा दिली. जिथं 10 लाख इंडियाचा दर आहे तिथं 2 एकर जागा आहे. 100 ते 100 म्हणून सराव करतायत. असलम काजी हा जातीने मुसलमानाचा पोरगा, सुहाशे शाह मारवाडी आणि तालमीला नाव दिलं शिवराय शाह. म्हणून सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणजे कुस्ती. इथं जात पात काही पाहिलं जात नाही. राजा शिव छत्रपती ज्या तालमीला नाव दिलं जात, परंतु आताची जी कुस्ती आहे महाराष्ट्र अबाधित राखला, पंजाबची कुस्ती चालू आहे. आता अस्मितेचा प्रश्न आहे आणि कुस्ती निकाली झाल्याशिवाय सोडली जाणार नाही. आमदार साहेब दादांना सांगतो कुस्ती निकाली होणार आणि प्रेक्षकांच्या डोळ्यात पारणे फिटलं जाणार. पंजाब पंजाब विरुद्ध महाराष्ट्र असा महान मुकाबला चालू आहे. आज आठवण आणि सचिन भाऊ 11 जानेवारी 1977 ला बेळगाव मुक्कामी आणि 6-3-1965 ला मल्ल सम्राट विष्णुपंत सावळ यांनी हिंद केसरी मारुती भाऊ माने मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आज हे पहिलवान आपल्यामध्ये नाही, त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो या लाल मातीच्या माध्यमातून. त्यांची नाव आज अमर आहे, ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे, पण जीवनात येऊन कीर्तिमानी करायची असते आणि ती कीर्तिमानी मागे राहत असते. येताना कोणीच काय आणलं नाही आणि जाताना कोणीच काय घेऊन जाणार नाही, पण जे जीवनात कीर्तिमानी केलेली असते ती कीर्तिमानी मागे राहत असते. लाल मातीच्या माध्यमातून कितीतरी पहिलवानाची नावं मोठी झाली. हिंद केसरी मारुती माने, मल्ल सम्राट विष्णुपंत सावरडे, दोस्तोमहिंद हरिचंद्र बिराजदार मामा, फार मोठे जागतिक कीर्तीचे पहिलवान झाले. महाराष्ट्राच्या कुस्तीची चमक आणि महाराष्ट्राच्या कुस्तीची धमक संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिली या पहिलवानाने. आणि मोळी मोळी बनण्याचा प्रयत्न सिकंदरचा चालवाय. हा बाहेर लय झालं प्रेक्षकांनी फार मोठा उत्तम प्रतिसाद दिला. ग्रामस्थांना विनंती आहे, जरा प्रेक्षकांसाठी टाळ्या करा. ग्रामस्थ प्रेक्षकांसाठी टाळ्या करा. गतिमान युगात कोण कोणासाठी थांबत नाही. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे युग आहे. 7 तास होऊन गेले, 7 तास पूर्ण होत येत आहे आणि पुन्हा मोळी बांधण्याचा प्रयत्न चालू आहे सिकंदरचा. पण तो समोरचा जाणतो प्रिन्स कोले आणि मोळी हो येतो भारत की शान. और पैसे फिटले, 1000 रुपये तिकीट लावून सुद्धा अशा पुस्तक बघायला मिळणार वस्तू सिके. फुकटचा पैसा जाणार नाही, काटा कुस्त्या आणि रुपयाने रुपयाचं बोलत होणार. कुस्ती छोटेगी नाही पहिलवानी, कुस्ती आर या पार होना चाहिए. कुस्ती छोटेगी नाही त्यांनी जे पहिलवानी. आप बहुत दूर से आ रहे, 2000 किलोमीटर से इधर आ रहे. अगर उसी का कुछ भी हो गया तो हम लोग जिम्मेदार हॉस्पिटल का भी प्रबंधक कर देंगे.
मगर कुस्ती छोड़ी नहीं जाएगी। खऱ्या अर्थाने आमदार महेश दादा लांडगे पंच म्हणणार, पण या गावासाठी घाटासाठी आणि ह्या आखाड्याच्या उभारणीसाठी आणि याच्या पुनर्विकासासाठी आमदार महेश दादा लांडगे यांनी 13 कोटी रुपयाचा फंड उपलब्ध करून दिला आहे। आमदार साहेबांसाठी जोरदार ताळ्या पाहिजे गावाने। खऱ्या अर्थाने कुस्तीवरती, खेळावरती, संस्कृतीवरती प्रेम करणारे आमदार दोन्ही पैलवान, हारात के कदमो पर सिकंदर कभी झुका नहीं करते, टूटते हैं तारे लेकिन जमीन पर गिरा नहीं करते, गिरते हैं दरिया समंदर में शौक से, समंदर कभी दरिया में गिरा नहीं। मैदान में आओ महाराष्ट्र केसरी सिकंदर से एक किस्सा सांगतो। केसरी हा शब्द कसा घेतला, कशासाठी घेतला कोणी सांगेल का? बरी जाणकार मंडळी बसलेली आहे तिथं। केसरी या शब्दाचा समानार्थी शब्द होतो सिंह, आणि सिंह हा जंगलाचा राजा असतो, पर्यायाने प्राण्यांचा राजा असतो। कुस्ती मधला राजा कोण? महाराष्ट्रातील कुस्तीचा राजा डवलेकर सरांनी त्याच्या अगोदर दादा 1948 साली नामदेवराव सदाशिवराव होळकर मामासाहेब होळकरांनी पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना केली, आणि पडेल पैलवानाला जोड द्यायचा एक आगोरी प्रथा पुणे जिल्ह्यामध्ये चालू होती, चंदूभाई शिवरामबाई गटामध्ये, ती बंद करणारा हा पुणे जिल्हा लक्षात ठेवा। आणि तेच मामासाहेब होळकरांचा वसा आणि वारसा जपणार हे तरोली गाव आहे। जरा टाळ्या वाजवले त्यांच्यासाठी पुन्हा एकदा। हे पहा सर्वश्रेष्ठ दान अन्नदान, इथून तालमीतून घरी मैदानातून तालमीत जाऊन स्वतः हाताने स्वयंपाक करावा लागतो पैलवानला, म्हणून लहान पैलवानांची इथं जेवणाची व्यवस्था केलेली आहे। सर्व पैलवानांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे, म्हणून तो सर्वश्रेष्ठ दान अन्नदान। खरोखर पैलवानांसाठी किती करावं, काय काय द्यावं हे सर्वनिकराकडून शिकवून घ्यावं। आणि बराचसाच कुस्तीचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या माध्यमातून झालेलं आहे। माझे सहकारी हंगेश्वर दायगोडे सर यांनी केसरी हा शब्द कुस्तीत कसा घेतला हे सांगितलं, आणि कुस्ती निकालीच होणार आणि निकालीच करावी लागणार। कुस्ती म्हणलं त्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या हजारो माय माऊल्या आमच्या कुस्त्या पाहत आहे, आणि सिकंदर पुन्हा आक्रमण झालेलं आहे, मुळी नावाची पकड घेण्याचा प्रयत्न चालू आहे, पण सगळे हल्ले धुडकावतोय तो प्रिन्स कोहली आणि मुळी हो बा 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 बा